वनोजा बाग येथे संत बाळूमामांच्या पालखीचं आगमन। दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भक्तांची रीघ। अंजनगाव सुरजी तालुक्यातील वनोजा बाग येथे कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर गावातून पहिल्यांदाच संत बाळूमामांच्या पालखीचे आगमन झाले आहे। या पालखीसोबत जवळपास 2000 मेंढ्या आहेत। विशेष म्हणजे या सर्व मेंढ्यांचा रंग एकसारखा काळा आहे, हे सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे। हा सर्व लवाजमा वनोजा येथील शेतकरी गजानन पाटील गायगोले यांच्या शेतामध्ये मुक्कामी आहे। या ठिकाणी संत बाळूमामाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भक्तांची रीघ लागली आहे। या ठिकाणी येणारे भक्त आपल्या समस्या गारहाणं बाळूमामांच्या मेंढ्यांच्या कानात सांगतात। ही भाविकांची श्रद्धा आहे। या प्रत्येकाच्या समस्यांची सोडवणूक बाळूमामा करतात असा भक्तांचा विश्वास आहे। या मेंढ्या हरभरा कापसाच्या उभ्या पिकात शेतकरी चारत आहे। या मेंढ्यांचे पाय शेतात पडले तर पुढील वर्षी उत्पादनात वाढ होते अशी श्रद्धा लोकांची आहे। दररोज संध्याकाळी हरिपाठ करून बाळूमामांची आरती केली जाते। या ठिकाणी 10 ते 12 हजार भक्त येतात। या सर्वांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येते। महाप्रसाद वनोजा येथील महिला व पुरुष तयार करतात। कार्यक्रमाचे नियोजन सर्व गावकरी मंडळींनी केली असल्याची माहिती लखमाजी महाराज संस्थानचे सचिव चंदन पाटील गायगोले यांनी दिली। प्रतीक मळसने, अन्नाई टीव्ही, अंजनगाव सुरजी।